आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। परभणी जिल्ह्यात आज नव्यानं 18 रुग्ण आढळून आले असून त्यामुळे जिल्ह्यातली बाधितांची संख्या 622 इतकी झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। आजपर्यंतची रुग्णसंख्या 622, सुट्टी झालेले 390 व सध्या भरती असलेले 202 रुग्ण आहेत। आज 18 रुग्ण आढळून आले असून आजच्या दिवसभरात 32 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे, तर नवीन 51 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत। आज एका रुग्णाला आपला प्राण गमावा लागला आहे। आजपर्यंत एकूण 4613 संशयितांची नोंद झालेली असून संसर्गजन्य कक्षा 255, विलगीकरण केलेले 828 आणि कालावधी पूर्ण झालेले 3530 रुग्ण आहेत। आज दिवसभरात स्वॅबचे 48 अहवाल आले असून त्यातील 30 अहवाल निगेटिव्ह तर 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। अँटीजेन टेस्टचे 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। अद्यापही 42 अहवाल प्रलंबितच आहेत। आज सुट्टी झालेल्या रुग्णांमध्ये परभणी शहरातल्या पंचशील नगर, आंबेडकर नगर, खंडोबा बाजार, विद्यानगर, पूर्णा येथील सरफराज नगर, गंगाखेडच्या कृष्णानगर, दिलकश चौक, योगेश्वरी कॉलनी, हटकर गल्ली, जयंतीपुरा, सेरूच्या विद्यानगर, मानवच्या पावरलूम, कडधन गल्ली व गजानन नगर येथील रुग्णांचा समावेश आहे। तर आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये परभणी शहरातील 6 रुग्ण असून त्यात विष्णूनगर, माळी गल्ली, रंगनाथ नगर, देशमुख गल्ली, शांतिनिकेतन कॉलनी, मानवत शहरातील कोकर कॉलनी, गोदू कॉलनी, मानवत तालुक्यातल्या मानोली, गंगाखेड शहरातील आंबेडकर नगर, ओम नगर, गंगाखेड तालुक्यातील ढोलकेवाडी, पालम शहरातील फळा रोड व सेलूच्या राजीव गांधी नगर आणि पाथरी शहरातील एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व शल्यचिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार उडाला असून आज रेकॉर्ड ब्रेक 154 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1839 इतकी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे। आज जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील 41 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे। आजपर्यंत 887 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे। आज प्राप्त झालेल्या एकूण 746 अहवालांपैकी 471 अहवाल निगेटिव्ह असून 154 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये स्वॅब टेस्टिंगचे 118 आणि अँटीजेन टेस्टद्वारे 36 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती देण्यात आली आहे। शिक्षणात खंड पडलाय? चिंता नको, 8वी 9वी व 10वी नापासांना 10वीत प्रवेश, 11वी 12वी नापासांना 12वी कला विज्ञान शाखेमध्ये थेट प्रवेश। परीक्षा केंद्र गोकुळनाथ कनिष्ठ महाविद्यालय परभणी, अभ्यास केंद्र गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंगळी, तालुका जिल्हा परभणी, संपर्क 86 98 35 70 69। परभणी योद्धा ही संघटना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनास मदत व्हावी याकरिता स्थापन करण्यात आली आहे। शहरातील नागरिकांना शिस्त लागावी, वाहतुकीचा अडथळा होऊ नये, सोशल डिस्टन्स पाळावा, मास्कचा वापर करावा आदींसाठी या संघटनेचे पदाधिकारी आज बाजारपेठेत काम करताना दिसून आलेत। पोलीस, महसूल व मनपा प्रशासनासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील गाडे स्टॉल हटवण्यास मदत केली, त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। यात सुशील देशमुख, तुळशीराम जळवी, पांडुरंग भवर, श्याम साखरे, रणमाळ, गोविंद ओझा, अमोघ देशपांडे, शिवाजी खुने, संतोष जाधव आदींनी सहभाग नोंदविला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 2 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील नागरी भागात संचारबंदी लागू केली आहे। महापालिका हद्द व त्यालगतचा 5 किलोमीटरचा परिसर तसंच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत हद्द आणि 3 किलोमीटरच्या परिसरात ही संचारबंदी राहणार आहे। या संचारबंदीतून सूट दिलेल्या सर्व अत्यावश्यक बाबी, व्यापारी आस्थापना यांना सकाळी 7 ते 11 या काळात सूट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज निर्गमित केले आहेत। शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ऐतिहासिक निर्णय घेणारे हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव सरकारकडून करावा। वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना विरोधकांना सोबत घेत घेतलेले निर्णय हे ऐतिहासिक व अद्वितीय असून शेतकरी सुजलाम सुफलाम करणाऱ्या वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी महाराष्ट्राच्या विधानमंडळ आणि मंत्रिमंडळाने ठराव घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकरराव गुट्टे यांनी केली आहे। परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये विविध विकास कामांचा धडाका प्रभागातील नगरसेवक व महापालिकेकडून लावण्यात आला आहे। आज मनपा विरोधी पक्षनेते विजय जामकर यांच्या हस्ते डांबरीकरण रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। प्रभागातील संत तुकाराम नगर, आर्यवर्त नगर, वैभव नगर या भागात हे रस्ते तयार करण्यात येत आहेत। यावेळी रवी सोनकांबळे, बाळासाहेब बुलबुले, डॉक्टर संजय किल्लारे, मोबिन गाजी, विश्वास कराळे आदींची उपस्थिती होती। भारतीय स्टेट बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या घरावर जप्तीची कारवाई करण्यास बँक प्रशासनानं सुरुवात केली आहे। लॉकडाऊनच्या काळात सर्वच क्षेत्रातील वसुली बंद असताना या बँकेनं मात्र सदर शेतकऱ्याला जप्तीची नोटीस बजावल्यानं खळबळ उडाली आहे। सदर शेतकऱ्यानं आज जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत
जिल्हाधिकाऱ्यांना सर्व प्रकार कथन करून आपल्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे. माझं दैठणा शाखेमध्ये खातं आहे ॲग्रिकल्चरचं. ते खातं NPA मध्ये गेलं. NPA मध्ये गेलं म्हणून त्यांनी माझे हाऊसिंग बिल्डिंग HBAचं एक लोन होतं औरंगाबादला घरासाठी घेतलं, ते घर त्यांनी मुद्दाम होऊन NPA मध्ये टाकलं. आणि मी म्हणलं बाबा ही वसुली माझी ॲग्रिकल्चरची आहे, तुम्ही घराचं कसं काय वसूल करता. आणि तरी पण सध्या लॉकडाऊन आहे, मी पैसे भरणार आहे, ते खातं रेग्युलर करणार आहे. शासनाची योजना चालू आहे महात्मा फुले कृषी योजना, त्याच्याखाली माफ नाही झालं तर मी भरून टाकतो. सध्या माझ्याकडे भाडेकरू आहे, भाडं मागता येत नाही सध्या सरकारच्या नियमाप्रमाणे. आणि कारखान्याचे पैसे आले नाहीत, मी त्यांना रेग्युलर करतो म्हणतो पण ते भर ऐकत नाहीत. माझं घर जप्त करून येतो म्हणून 8 दिवसापूर्वी औरंगाबादचे लोक येऊन धमकी देऊन गेले. ते असं बरोबर नाही, भरणाऱ्या माणसालासुद्धा असा त्रास देणं काय बरोबर नाही. कारखान्याचे पैसे आले नाही, शेतकरी अडचणी, घरभाडं मागता येत नाही. आणि हे मुद्दाम लोक आता एकदा त्यांची चक्कर झाली की माझं जेवढं कर्ज आहे त्याच्या 10% ते रिकव्हरी अधिकाऱ्याला माझ्या नावावर टाकून देतात. आणि हे सगळे लोक भ्रष्टाचार करतात असं अतिशय जाणीवपूर्वकपणे सांगतो मी. माझं जर कर्ज 15% असेल तर 10% किंवा 8% त्याच्यावर चार्जेस लावतात आणि सगळे चार्जेस वसूल करतात आणि सगळे लोक वाटून खातात. ॲक्च्युली माझं शेतीचं लोन आहे, मी म्हणलं 2 एकर माझी घेऊन टाका, माझ्यानं भरणं नाही झालं तर. पण ते घर जमीन घेत नाहीत. माझं HBAचं खातं NPA गेलं, माझं HBAचं खातं जप्त करतो 4/8/2020 म्हणून मला काल धमकी देऊन दिली. ॲक्च्युली माझा ॲक्सिडेंट झाला आहे, हाताला लागलं आहे, पण कोणी ऐकायला तयार नाही. सुरू आहे परभणी जिल्ह्यात तर सर्वाधिक संचारबंदी जिल्हाधिकारी यांनी लागू केलेली आहे. संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडता आलं नाही, त्याचबरोबर 2-2 दिवस युरिया खत मिळण्यासाठी बाजारपेठेत खेटे मारावे लागले, त्यामुळे पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना वेळच मिळाला नाही. आज 31 जुलै ही शेवटची तारीख होती, मात्र आज दिवसभरात हे CSC सेंटर व विविध बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विमा भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. परंतु पोर्टल बंद असल्यानं शेतकऱ्यांना रिक्त हस्ते परतावं लागलंय. पीक विमा भरण्यास वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास मुदत वाढवून द्यावी अशी मागणी गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकरराव गुट्टे यांनी केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून महापालिकेच्या वतीनं काल वसमत रस्त्यावरील विद्यापीठ गेट परिसरातील भाजी विक्रेत्यांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्यात. यात 3 जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये खानापूर येथील रहिवासी असलेले पती पत्नी बाधित निघाले आहेत, तर एक ग्रामीण भागातील शेतकरी बाधित निघाला आहे. विद्यापीठ गेटवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असून येथूनच दररोज भाजीपाला घेऊन जात असतात. खानापूर येथील जोडपं देखील विद्यापीठ गेट लगतच भाजीपाला विक्रीसाठी बसत असे. त्यांच्याकडून अनेक नागरिकांनी भाजीपाला खरेदी केला असल्यानं सकाळी भाजीपाला खरेदी करणाऱ्यांमध्ये आता घबराट पसरली आहे. त्यामुळं आज 31 जुलै रोजी विद्यापीठ गेटची गर्दी अचानकपणे कमी झाल्याचं दिसून आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टपर्यंत व्यक्ती किंवा वाहनांना परभणी जिल्ह्यात येण्याकरिता दिलेले ई परवाने स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज 31 जुलै रोजी बजावले. केवळ वैद्यकीय तातडीच्या कारणाची खात्री झाल्यासच आणि सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवासी असल्यासच परवाना द्यावा असं त्यांनी नमूद केलंय. यातून मालवाहतूक व अत्यावश्यक सेवांना असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सूट असेल, इतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही असं देखील आदेशात नमूद करण्यात आलंय. पूर्णा शहरात करण्यात येत असलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये पूर्णा शहरातील 8 व्यक्ती बाधित आढळून आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. पूर्णेच्या ग्रामीण रुग्णालयात आज सकाळपासून या टेस्ट करण्यात येत असून 80 जणांच्या टेस्ट केल्यानंतर 8 जण बाधित आढळून आले आहेत. बाधितांमध्ये मेडिकल स्टोअर्स, व्यावसायिक व दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान पूर्णा शहरात आतापर्यंत 32 रुग्ण आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परभणी तालुक्यातल्या दैठणा पोलीस ठाण्याच्या वतीनं दैठणा, पोखरणी फाटा व कुटुंबवाडी इथं पथसंचलन करण्यात आलं. यावेळी पोलीस निरीक्षक पडळकर, API मुळे आदी सहकर्मचारी सहभागी झाले होते. रॅपिड अँटीजेन टेस्टच्या किटमध्ये तांत्रिक दोष आढळल्यानंतर जिल्ह्यातील चाचण्या थांबविण्याचे आदेश दिले असल्याचं वृत्त एका वर्तमानपत्रात आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या किट चाचणीसाठी संपूर्णपणे सक्षम असून त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही असा खुलासा केलाय. सदर वर्तमानपत्रात आलेली बातमी ही चुकीची असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील डॉक्टर नागरगोजे यांनी केलंय. भारतीय जनता पार्टी ग्रामीणच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी परभणी येथील व्यापारी पत्रकार चंद्रकांत ढाळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचं पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम यांनी नुकतंच दिलंय. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलंय. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर परभणीतल्या नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पोलीस प्रशासन आणि मुस्लिम धर्मगुरू मौलाना व कुरेशी समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोशल डिस्टन्स पाळण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनानं सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय.
कोरोनाच्या संकटात अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला सरसकट प्रति लिटर 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावं या व अन्य मागण्यांसाठी उद्या 1 ऑगस्ट रोजी भाजपाच्या वतीनं सकाळी 11 वाजता परभणी शहरातील उड्डाणपुलावर अहिंसकपणे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली आहे. पाथरी पोलिसांच्या हद्दीत बकरी ईद आणि अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलीस अधिकारी कर्मचारी आरसीपी व होमगार्ड यांनी शहरातून पथसंचलन केलं. मुंबईत वास्तव्यास असलेले थडी उक्कडगाव येथील अशोक वासुंबे यांनी त्यांचे वडील गंगाधर वासुंबे यांच्या स्मरणार्थ शहरातील महालिंगेश्वर विद्यालयाच्या ग्रंथालयास महापुरुषांची पुस्तकं भेट दिली. यावेळी राजेश्वर खेडकर, मल्लिकार्जुन सोंदळे, बसवराज टेकाळे, नागनाथ स्वामी, रमेश शिंदे आदींची उपस्थिती होती. परभणी महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व नळपट्टी भरण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत मनपा प्रशासनाच्या वतीनं वाढवण्यात आली आहे. जे मालमत्ताधारक 31 मार्च 2020 पर्यंत कर भरणार आहेत अशांना शास्तीमध्ये सूट देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त देवीदास पवार यांनी दिली आहे. परभणी महापालिकेअंतर्गत रखडलेल्या घरकुलांच्या कामासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळूसाठी उपलब्ध करून द्यावेत असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी संबंधितांना बजावले आहेत. परभणी महापालिकेअंतर्गत घरकुल योजनेअंतर्गत घरकुल उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता आहे. अपुऱ्या वाळू अभावी घरकुलाची कामं मोठ्या प्रमाणावर रखडली असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. परभणी शहरातल्या मध्यवस्तीतील गवळी गल्ली येथील मुलाचं पैशाच्या व खेळाच्या साहित्याचं आमिष दाखवून अपहरण करणाऱ्या दोघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी आज दिनांक 31 जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सदर बालकाचं 24 ऑक्टोबर 2017 रोजी अपहरण झालं होतं. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा.